नमस्कार, आतुरालयाच्या न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत। आतुरालयाचं एक नवीन पुस्तक येत आहे, ज्योतिष शास्त्र वर्सेस ज्योतिषी। अतिशय वेगळ्या धर्तीवर लिहिलेलं हे पुस्तक येत आहे आणि त्याचे लेखक मोहन गोखले सर यांच्याशी गेले काही आठवडे आपण सातत्याने चर्चा करतो आहोत, या पुस्तकातले मुद्दे समजावून घेतो आहोत। आजही गोखले सर आपल्या बरोबर या स्टुडिओ मध्ये आहेत आणि आपण त्यांच्याकडून अजून काही मुद्दे जाणून घेणार आहोत। आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार सर। नमस्कार। आजही उत्सुकता आहे, अजून तुम्ही काय सांगाल? पहिलं असं सांगेन की हे पुस्तक 21 तारखेला सकाळी 9:30 वाजता लॉन्च होत आहे। वा वा वा। आणि ते फेसबुकवर लाईव्ह असणार आहे। क्या बात आहे, क्या बात आहे। तुम्ही फेसबुक लाईव्ह असा हा कार्यक्रम ठेवून असंख्य जे लोक वेगवेगळ्या गावांमध्ये विखुरलेले आहेत, जे आतुरालयाचे फॅन आहेत, मोहन गोखलेंचे फॅन आहेत, ज्यांना मोहन गोखलेंनी लिहिलेली पुस्तकं कधी वाचूही उत्सुकता आहे, ते सगळेच जण या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील। तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी अतिशय उत्तम तऱ्हेने या ठिकाणी वापरणार आहात। हो हो हो, ते करायलाच पाहिजे। पण जाता जाता सुरुवातच सांगतो, कारण पुस्तक तसं फार मोठं नाही आहे, 100 च्या आसपास पानं असलेलं पुस्तक आहे, पण त्यातली 2 पानं उलगडून टाकतो। क्या बात आहे। मुळात काय माहितीये, माझा ज्योतिषशास्त्राला विरोध नाही, पण थातूर मातूर अभ्यास करून जे काही आज लोक ज्योतिष मांडतात ना, त्या लोकांपासून सावध राहावं ही इच्छा आहे। एक माणूस ज्योतिषाकडे जातो आणि त्याला विचारतो की माझ्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत, काही करायला गेलो तर कामं होत नाहीयेत, आर्थिक अडचणी आहे, लोकांचे पैसे देणं आहे ते लोक मागे लागलेले आहेत, आता ह्याच्यावर तुम्ही मला काही मार्ग सांगितलात तर मला आवडेल। ज्योतिषी पत्रिका बघतो, दरबारात बसलेला आहे, आजूबाजूला 15-20 माणसं आहेत, ह्याची पत्रिका चालतो आणि याला सांगतो की या परिस्थितीतनं तुम्ही सहज बाहेर येऊ शकता आणि यासाठी तुम्हाला एक यज्ञ करायला लागेल। बरं। होम करायला लागेल। तो म्हणतो जरूर करूया, काय करू त्यासाठी? मला तुम्ही काहीच करायचं नाहीये, तुम्ही 25,001 रुपया दक्षिणा फक्त द्यायची आहे, काय करायचं ते आम्ही करू। तो माणूस म्हणतो हे फार कठीण आहे, 25,000 रुपये काय माझ्याकडे नाहीयेत, दुसरा काही उपाय असेल तर सांगा। तो ज्योतिषी त्याकडे निरखून बघतो, परत पत्रिका बघितल्यासारखं करतो आणि म्हणतो की ठीक आहे, एवढे पैसे जर तुमच्याकडे नाही आहेत तर मी मिनी होम करू शकतो। हा मिनी होम करताना तुम्हाला एवढी दक्षिणा द्यायला नाही लागणार, तुम्ही असं करा 12,500 रुपये मला द्या। बरं। तो पुन्हा माणूस म्हणतो नाही हो, हे फारच कठीण आहे, एवढे पण पैसे माझ्याकडे नाही। म्हणतो अजून काही करता येईल का वेगळं ते बघा। तो ज्योतिषी पुन्हा त्याच्याकडे बघतो, पुन्हा पत्रिका बघतो आणि म्हणतो की ठीक आहे, 5,000 रुपये द्या, 5,000 मध्ये आपण काही प्रमाणात काम करून जाऊ, तर तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडा। तो माणूस दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेतो आणि म्हणतो नाही नाही, हे पण शक्य नाहीये, माझ्याकडे 5,000 रुपये पण नाही। तो मग आता काय करू शकतो मी तुमच्यासाठी? तो काही वेगळा मार्ग असेल तर बघा, खूप आशेने मी तुमच्याकडे आलोय की तुम्ही काहीतरी मार्ग दाखवाल, कारण तुम्ही भविष्य जाणणारे लोक आहात। तो म्हणतो की ठीक आहे, आता काही नाही होत आहे, 2,500 रुपये द्या। तो पुन्हा म्हणतो की नाही शक्य, 2,500 रुपये सुद्धा माझ्याकडे नाही, मला नाही देता येणार। असं करत करत एक स्टेज अशी येते की तो माणूस सांगतो की 500 रुपये द्या, मी एक छोटा होम करतो आणि त्याच्यातनं तुमची कामं मार्गी लावतो। माणूस सांगतो 500 रुपये पण फार कठीण, 500 रुपये सुद्धा माझ्याकडे नाही आहेत। तर ज्योतिषी म्हणतो आता मी काय करू शकतो? तो काहीतरी करा, तुमचं नाव खूप मोठं आहे, लोक बाहेर तुमचाच रेफरन्स देतात, म्हणून मी फार आशेने आलोय। तर तो म्हणतो की एक गोष्ट आता करा, 101 रुपये या पेटीमध्ये टाका,
मला देऊ नका, या पेटीमध्ये 101 रुपये टाका, मी काय करायचं ते बघतो. तो माणूस पुन्हा रडतो आणि सांगतो 101 रुपये पण माझ्याकडे नाही, पण मला तुम्ही मार्ग सांगाच. मला बर, आता दरबारात बसलेला हा ज्योतिषी आहे, तो त्याला सांगतो की 11 रुपये काढून या पोथीवर ठेवा, बघू काय करायचं. तो माणूस दोन्ही हात जोडतो, पोथीला नमस्कार करतो आणि म्हणतो 11 रुपये पण माझ्याकडे नाही. आता काय तर तुम्ही मार्ग सांगा, माझ्याकडे खरंच 11 रुपये नाही आहे. ज्योतिषी त्याला सांगतो काहीच काळजी करू नकोस, तू घरी जा, कुठलाही ग्रह तुझा काही वाकड करू शकत नाही आणि कुठलाही माणूस तुझा आयुष्यात त्रास देऊ शकत नाही, कारण तुझ्याकडे काय नाहीच आहे. या माणसाला काय आनंद होतो, तो म्हणतो खरंच कुठला ग्रह माझा वाईट नाही, मला कुणी त्रास देऊ शकत नाही. तो त्यांच्या पाया पडतो, नमस्कार करतो आणि निघून जातो. आता हा सगळा भाग जर तुम्ही अभ्यासला, ती घडलेली गोष्ट, हा सगळा भाग जर तुम्ही अभ्यासलात, विचार केलात, तर ज्योतिषी जेव्हा ही पत्रिका बघतो तेव्हा त्याची आर्थिक स्थिती त्याला कळत नाही का पत्रिका बघून? तो मुळात सांगतोच कसं की 25,000 रुपये तू खर्च करू शकशील. 25,000 रुपये जर त्या माणसाच्या घरात असतील तर लोकांचं कर्ज नाही का फेडणार तो? तो कशाला ज्योतिषाकडे येईल? पण हा काय झाला भाग, तर अर्धवट ज्योतिषाचा अभ्यास आणि दरबार भरून लोकांना लुटण्याचं साधन. दुकान उघडून बसलेली लोक आहेत, दुकानात आलेल्या माणसाच्या गळ्यात काहीतरी घालायचं आणि आपलं पोट भरायचं, हा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास नाहीये, हा ज्योतिषांनी केलेला एक बाजार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये हे काही नाहीये. ज्योतिष शास्त्र असं सांगतं की पत्रिकेचा व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळू शकतात. तुमची आत्ताची आर्थिक स्थिती काय करू शकते, तुमचं राहतं घर कोणतं आहे कळू शकतं, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही काय करता कळू शकतं, तर तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टींचा उलगडा आरशासारखा करणारा म्हणजे ज्योतिष शास्त्र आहे. क्या बात आहे. पण त्याचा वेगळा अर्थ लावला जातो, वेगळ्या तऱ्हेने मांडलं जातं आणि उपजीविकेचं एक साधन बनवलं जातं. ह्या गोष्टींपासून लोकांनी सावध राहावं ही अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने हे पुस्तक लिहिलंय. खूपच खूपच सुंदर सर. आपण असं म्हणू शकतो की हे पुस्तक समाजामध्ये लोकांचे डोळे उघडणारे ठरणार आहे. आम्ही सगळेच जण 21 ऑगस्टची वाट बघतो आहोत, कारण आतापर्यंत गेल्या आठवड्यात पुस्तक लवकर येत आहे लवकर येत आहे म्हणता म्हणता तुम्ही आज तारीख सांगितली याचा आनंद झाला. आणि 21 तारखेला आम्ही सगळेच जण हे पुस्तक मनापासून वाचणार आहोत, आयुष्यामध्ये सावध होणार आहोत, हे नक्की घडेल सर या पुस्तकातनं असं वाटतंय, कारण खूपच छान तऱ्हेने तुम्ही सगळ्यांना समजावून सांगत आहात. आता ह्याच्यातही तुम्हाला असं सांगेन, असं काही घडणार नाही. लोक हे पुस्तक एक एंटरटेनमेंटचा भाग म्हणून वाचतील आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ज्योतिषाला जाऊन विचारतील माझा बॉस मला त्रास देतोय काही उपाय सांगा. अगदी खरं, मानवाची मनस्थिती क्षणाक्षणाला बदलत असते, पण तुम्ही मात्र तुमचं काम सातत्याने सुरू ठेवलेलं आहे आणि त्या पुस्तकांच्या वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत योग्य ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करता आहात. तुमच्याकडून याच तऱ्हेने ज्ञान समाजाला मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद.